गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट 1965 नियमात बदल केल्याने शीख समाजाकडून विरोध केला जात आहे. या विरोधात शुक्रवारी शीख समाजाच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे. सचखंड गुरुद्वारापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान गुरुवारी शीख समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने 1965 ऍक्ट मध्ये संशोधन करून नवीन अधिनियम केले आहे, ते तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी शीख बांधवांनी केली आहे, अशी माहिती अवतार सिंह परेदार यांनी दिली. आज सध्या आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे. निवेदनमध्ये माहिती दिली त्यांना, शीख समाजाच्या वतीने उद्या एक भव्य मोर्चा असा निघणार आहे गुरुद्वारा गेट नंबर 1 मधून. पूजनीक पंचप्यार साहेबान यांच्या प्रमुख उपस्थिती व बाबा बलविंदर सिंगजी व बाबा तेजासिंगजी माता सावले यांच्या नेतृत्वामध्ये शीख समाजाचा हा मोर्चा आहे. मोर्चाचं कारण असं आहे की 5 तारखेला मंत्रिमंडळामध्ये एकतर्फा निर्णय मंत्रिमंडळ घेण्यात आला. शीख समाजाला समस्त स्थानिक शीख समाजाला डावलण्यात आलेला आहे, याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे. मोर्चानंतर हा धरणे कार्यक्रमामध्ये रूपांतर होणार आणि समस्त शीख समाजाचे ज्येष्ठवंत विचारवंत लोक ते आपले विचार सांगा. आज आम्ही समस्त नांदेड नगरीतील नागरिक व सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो, नेत्यांना अशी विनंती करतो की प्रत्येक वेळेस शीख समाजावर जेव्हा पण काही विपदा येते, काही अपदा येते, आपण आमच्यासाठी धावून येतात. काल पण आपण येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि जे शासनाने निर्णय घेतला तो निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, यासाठी मोर्चा समस्त शीख समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. जो 1956 का जो ॲक्ट आहे हमारा, उसके अंदर सरकार बार बार संशोधन करती है. 2014 में भी संशोधन हुआ. पंच प्यारे साहिबान की तरफ से, सिख समाज की तरफ से हर टाइम इस चीज़ का विरोध होते जा रहा. जो सरकार गुरु घर पे कब्जा करने के हिस्से हर टाइम संशोधन करते जा रही है. 2014 में जो इलेक्टेड लोकशाही तरीके से जो प्रेसिडेंट चुना जाता था, 2014 में सरकार ने जो 11 कलम में संशोधन करके जो अध्यक्ष चुनने का अधिकार था वो 17 सदस्यों को था, वो आपके आप खुद के पास रख ली. फिर 2014 से लेके तो 2024 तक वो उसको उसका विरोध समाज के तरफ से पंच प्यारे साहिबान की तरफ से करते आज तक आए हम. फिर इसके बाद भी हमारे किसी को भी कोई चर्चा ना करते हुए सरकार ने एक तरफा निर्णय लेके 1956 एक्ट जो था वो रद्द कर कर अधिनियम 2024 बना लिया. और उसका जो है कड़ा से हम जो है सब सिख समाज समूह पंच प्यारे साहिबान संत महापुरुष पूरे जितने भी देश विदेश की संगत विरोध कर रही कि वो 2024 जो इन्होंने एक्ट जो अधिनियम जो बनाए वो उसको रद्द करो बोल के. और आने वाले टाइम में 9 तारीख के दिन सिख समाज की तरफ से समूह पंच प्यारे साहिबान की अगुवाई में संत बाबा बलविंदर सिंह संत बाबा तेजा सिंह जी के सरपरिस्तर में मोर्चा निकलने वाला 9 तारीख के दिन जितनी मराठवाड़े की संगत है, हैदराबाद निजामबाद समूह संगत है, इसमें हाजिरी भरना बढ़ चढ़ कर. और जो अधिनियम 2024 जो इन्होंने बनाए और इसको रद्द करने के लिए 1956 का जो कायदा था वो हमारा बहुत अच्छा था और उसके लिए हम यहाँ पे मोर्चा धरने प्रदर्शन करने वाले और समूह संगत ने इसमें हाजिरी भरना.